हरि ओम। श्री राम अंबज्ञ नाथ संविदा। प्रथम बापूंना वंदन करून, मोठ्या आईला वंदन करून मी माझा अनुभव तुम्हाला आज सांगते आहे। माझं नाव जयश्री विरा, मी डोंबिवली पश्चिम उपासना केंद्रातनं नियमितपणे जात असते। बापूंचे अनुभव आपल्याला सगळ्यांनाच येत असतात, अगदी पावलं पावली येत असतात, असे माझे अनुभव मी आज सांगते आहे तुम्हाला। आमच्या ग्रुपमधल्या एका मैत्रिणीकडे, मैत्रिणीच्या भावाकडे पेंडला पादुका पूजन आणि पालखी सोहळा होता, म्हणून ती म्हणाली की आपण सगळ्याजणी तिकडे जाऊत। मग आम्ही 7-8 जणी मिळून तिच्या पेंडच्या भावाकडे जायला निघालो। आम्ही जेव्हा दिवा वसई ट्रेन पकडण्यासाठी दिवा स्टेशनवर गेलो, तेव्हा मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे गर्दी प्रचंड होती आणि ट्रेनमध्ये चढण्याला जागाच नव्हती। आता म्हटलं आपण कसं जाणार, आम्ही सगळे डबे म्हणजे सुरुवातीपासून ट्रेनच्या शेवटपर्यंतच्या डब्यापर्यंत सगळीकडे पूर्ण फिरलो, पण सकाळी 6 वाजतासुद्धा त्याच्यात शिरण्यालासुद्धा जागा नव्हती। आता म्हटलं आता एवढ्याजणी सगळ्या एकत्र एका डब्यात कशा काय जाऊ शकणार, आपण आता जायचं का परत, असा पण आम्ही विचार करू लागलो। पण तेवढ्यात आम्हाला अगदी सेकंड लास्ट डब्यामध्ये आत शिरायला जागा दिसली। आम्ही आपले बापूंना सांगतोय, बापू आम्हाला सगळ्यांना एकत्र चढवा, आम्हाला एकत्र जायचं आहे। आणि आम्ही सगळ्या चढलो। चढल्यावर आता परत आपली हाव काय संपत नाही, आपण बापूंच्या मागे परत परत मागतच राहतो। तसं आम्ही सगळ्या म्हणू लागलो, बापू आता आम्हाला जरा बसायला मिळू दे, कारण 3 तासाचा प्रवास होता, तर एवढा वेळ उभं राहून तर आम्हाला सगळ्यांनाच बसायला मिळू दे, प्लीज बापू आमच्यासाठी एवढं कर। आम्ही इथे वेगळंच मागत होतो आणि बापू आमच्यासाठी काहीतरी दुसरंच करत होते, पण त्याची आम्हाला खबरही नव्हती। तर तेवढ्यात आम्ही पुढे पुढे गेल्यावरती आम्हाला जागा मिळाली, अगदी सगळ्यांना मिळाली। आम्ही इतक्या खुश झालो, मग सगळ्या एकत्र बसलो आणि आमची ट्रेन निघाली। ट्रेन निघाल्यानंतर आमचे स्तोत्र गजर म्हणत आम्ही अगदी आनंदात चाललो होतो, पण आमच्या लक्षात आलं की ट्रेन काय व्यवस्थित जात नाही आहे, अशी रखडत चालली होती ट्रेन। तर म्हटलं आता पोचायला उशीर होतो आहे, मग आता आपला तिथला सोहळा जाणार, आम्हाला तिथे लक्ष लागलेलं होतं, त्यामुळे परत आम्ही सगळ्या बापूंच्या मागे, बापू प्लीज जरा लवकर पोचवा की आमचा सोहळा गेला तर उपयोग काय, आम्ही तिथे त्याच्यासाठी चाललो आहे। आणि मग त्या मैत्रिणींनी भावाला फोन लावला, फोन लावल्यावरती त्यांनी सांगितलं की नेमका तिथेही उशीर झाला होता आणि त्यामुळे तो सोहळा चालू झाला नव्हता। आम्हाला खूप आनंद झाला की बरं झालं लेट झाला म्हणून। आणि तसं मग आम्ही आमच्या असे आजूबाजूला बसलेल्या बायका मुलं असे आम्ही बोलत वगैरे सगळ्यांशी आम्ही चाललो होतो। तर जो 3 तासाचा प्रवास होता तो आमचा जवळजवळ 4.5-5 तास झाला। शेवटी पेंड स्टेशन आलं आणि आम्ही सगळ्या पटापट उड्या मारून अगदी धावत सुटलो। धावत गेलो तर बरोबर त्यांची पालखी निघाली होती आणि ती गावभर मिरवणूक होती। त्या लोकांनी अगदी आमचं खूप छान आम्हाला प्रेमाने स्वागत केलं, आमचं आम्हाला लेझिम दिले, आम्हाला फेटे घातले, आम्ही अगदी खूप खुश झालो सगळ्या या आनंदात। आम्हाला कोणालाही आठवण नाही की घरी फोन करून सांगावं, किंवा त्यामुळे कोणीही मोबाईल बाहेर काढला नाही। आणि मग आम्ही पूर्ण गावभर 2 तास मिरवणूक झाली आणि मग पादुका पूजनसाठी हॉलमध्ये आलो। परत आम्ही सगळ्या पर्स एकीकडे टाकून दिल्या आणि पादुका पूजनला बसलो। पादुका पूजन झालं, पादुका पूजन संपल्यावर जवळजवळ 1-1.5 तासांनी एका मैत्रिणीला आठवण झाली, मग तिने मोबाईल बाहेर काढला तर बघते तर तिच्या घरनं 7-8 फोन आलेले। मग ती म्हणाली एवढे कसे काय कॉल आले मला, मग बाकीच्यांनी पण मोबाईल काढले तर सगळ्यांच्या मोबाईलमध्ये 7-8 9 8-9 कॉल असे आले होते। मग म्हटलं काय झालं एवढे का फोन करतायत, म्हणून घरी फोन लावला तर एकीच्या मिस्टरांनी सांगितलं की अरे तुम्ही आहात कुठे, कशा आहात तुम्ही, म्हणजे आम्ही बरे आहोत। तर म्हणे तुम्ही ज्या ट्रेननी गेला आहे ना त्या ट्रेनचा ॲक्सिडेंट इथे दाखवत आहेत TV वर बातम्यांमध्ये आम्ही बघतो आहे आणि त्या ट्रेनचा ॲक्सिडेंट झालेला आहे। तो म्हटलं आम्हाला काहीच माहीत नाही। आणि मग नंतर लक्षात आलं की आम्ही जेव्हा पेंडला उतरलो त्याच्यानंतर ट्रेन थोडीशीसुद्धा 5 मिनटंसुद्धा गेली नाही पुढे, आणि त्यानंतर ज्या डब्यामध्ये आम्ही बसलो होतो तो डबा आणि त्याच्या बाजूचा डबा असे दोन्ही डबे पूर्ण उडाले होते। आणि मग कळलं की त्या ट्रेनमध्ये आधीपासूनच बिघाड झालेला होता, म्हणजे बापूंनी ती ट्रेन आमची सकाळपासून रखडत आमच्यासाठी फक्त आमच्यासाठी नेलेली होती आणि आम्ही सगळ्या पेंडला उतरल्यानंतर हे घडलं होतं। बरं ॲक्सिडेंट नुसता झालेला होता तर राहू दे, त्याची ते तर आम्हाला कळू दिलं नाही, पण बापूंनी आमचा आनंदही काही आनंदावर विरजण पडू दिलं नाही की बापूंनी आम्ही संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घेतला आणि नंतर आमच्या कानावरती ही बातमी आली। आम्ही सगळ्या एकदम सुन्न झालो की बापू तू काय देत होतास आम्हाला आणि आम्ही काय मागत होतो, की खरंच आपल्याला कळत नाही की तो आपल्यासाठी किती झटत असतो, काय करत असतो, आणि आपण आपलं लहान मुलासारखं समोर दिसतंय ते मागत राहतो। बापूराया मी खूप खूप अंबज्ञ आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविदा।